थोडासा परिहार द्यायचा म्हणजे या महामारीच्या काळामध्ये 24 जुलै 2020 या रोजी आमचे परम आदरणीय कृष्ण कथाकार आणि कीर्तनकार तुषार महाराज शिंदे ज्यांना आम्ही दादा म्हणून प्रेमाने हाक मारतो आणि आमचे कीर्तनकार परम आदरणीय उत्तम महाराज जाधव आणि चैतन्य महाराज खंडागळे यांच्या संकल्पनेतून संतांचे संगती हा यूट्यूब चॅनल गेल्या वर्षी त्यांनी काढला आणि 24 जुलै 2020 या दिवसापासून या संतांची संगती ज्या त्या दिवशी एकादशी हे महापर्व होतं त्या दिवसापासून हे चॅनल सुरू झालं आणि त्यानंतर शारदा महोत्सवाच्या वेळेला मग आम्हा स्त्री शक्तीचा जय जयकार दादांनी केला. आम्हाला प्रत्येक स्त्रीला या ठिकाणी त्यांनी सेवा दिली, प्रत्येक माळेची सेवा दिली आणि खरोखर संतांचे संगती या यूट्यूब चॅनलचं गेल्या वर्षी पहिली माळ असं आपण म्हणूया. पहिली माळ गेल्या वर्षी लागली आणि दुसरी माळ या वर्षी आहे आणि ह्या दुसऱ्या माळेतील ही 8व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली हे माझं परम भाग्य. त्यासाठी सर्व संतांच्या संगती या टीमला मनपूर्वक धन्यवाद. भगवंताची कृपा आहे अन्यथा मज पामर आहे काय थोरपण पायीची वहाण पायी. आता अभिनव वाग दिलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमस्कार विलीनिया. ही 8व्या दिवसाची सेवा करताना मला अगदी आनंदाने हे सांगायचं आहे की हा शारदा महोत्सवामध्ये शारदीय महोत्सव असू दे किंवा वासंतिक वर्ग वासंतिक महोत्सव असू दे, वासंतिक महोत्सव हा चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमी पर्यंत साजरा केला जातो. जो वसंत ऋतू मध्ये असतो त्यासाठी त्याला वासंतिक महोत्सव असं म्हटलं जात आणि हा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमी पर्यंत आणि दसऱ्याला सांगता केली जाते हा शारदीय महोत्सव आहे. 9 दिवसांच्या 9 देवी मात्र या ठिकाणी वर्णन केलेले आहे. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडीति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रिश्च महागौरी तथाष्टकं नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गा प्रकीर्तिता. पहा बर 9 दिवसाच्या ह्या 9 देवींची रूप इथे या ठिकाणी वर्णन केलेली आहे. मग तो वासंतिक महोत्सव असू दे किंवा शारदीय महोत्सव असू दे. पहिल्या दिवसाची माता आहे ही कोणती माता आहे? शैलपुत्री. दुसऱ्या दिवसाची माता आहे ब्रह्मचारिणी. तिसऱ्या दिवसाची माता आहे चंद्रघंटा. तर चौथ्या दिवसाची माता आहे कुष्मांडा. 5व्या दिवसाची माता आहे स्कंद माता. 6व्या दिवसाची माता आहे कात्यायनी. 7व्या दिवसाची माता आहे कालरात्री. 8व्या दिवसाची माता आहे महागौरी आणि 9व्या दिवसाची माता आहे सिद्धिदात्री. ही 8व्या दिवसाची ही देवी म्हणजे महागौरी तथाष्टकम. पहा महागौरीचं रूप कसं आहे. शुभ्र वस्त्र धारण केलेली ही महागौरी आहे. शुभ्र वस्त्र धारण करून शुभ्र रंगाचा वृषभ म्हणजे बैलावर आरूढ झालेली अर्थात जिचा वाहन वृषभ आहे अशी ही महागौरी आहे. ही शुभ्र वस्त्रधारिणी असल्या कारणाने तिला श्वेतांबरी असं सुद्धा नाव आहे. आता ह्या शुभ्र वस्त्रा देवीचं एक आख्यायिका सांगितली जाते. एक नाही 2 सांगितल्या जातात बरं का. त्यातली पहिली आख्यायिका सगळ्यांनाच माहिती आहे. आख्यायिका हे विशेष अर्थाने संबोधित आहे. आख्यायिका या शब्दाचा अर्थ आपणाला सांगायला नकोच आणि म्हणून ही आख्यायिका आहे. ही महागौरी हे नाव तिला का पडलं असं सांगितलं
जातं की हिमालयी कन्या पार्वती ही जेव्हा अष्टवर्ष आठव्या आठ वर्षांची होती त्या वेळेला तिने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी वर प्राप्त करून घेण्यासाठी तिने घरघोर अरण्यामध्ये तपश्चर्या केली। त्या तपश्चर्येच्या वेळेला तिच्या अंगावर पालापाचोळा खाण धूळ या सगळ्या गोष्टींमुळे तिचं संपूर्ण शरीर मलिन झालं आणि हे असं शरीर मलिन झालं त्याच्यानंतरच भगवान शंकराचार्य तिला प्रसन्न झाले। तिचं ते रूप पाहून ते वास्तविक आनंदित झाले होते, परंतु ती मात्र पार्वती माता मात्र लज्जित झाली। तिला आपल्या रूपाचे लज्जा आली तिला आणि हा तिचा मनोगत भगवान शंकरांनी जाणला आणि त्यांनी जटेतील गंगेला आज्ञा दिली आणि गंगेच्या पाण्याने तिला स्नान घातलं। त्यावेळेस तिचं जे पूर्व रंग होता जो गौर वर्ण होता तो तिला पुनः प्राप्त झाला आणि म्हणूनच तिला महागौरी असं संबोधित करण्यात येतं। दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा वध केल्यानंतर त्यांच्या जुलमी प्रभावामुळे संहारक प्रभावामुळे तिचं शरीर मलिन झालं होतं आणि हे असं शरीर मलिन झालेलं तिला स्वतःलाच पाहवत नव्हतं। तिने पुन्हा तपश्चर्या केली पण ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली असं ह्या दुसऱ्या आख्यायिकेमध्ये सांगितलेलं आहे। ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्यानंतर ते प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला मान सरोवरामध्ये स्नान करायला सांगितलं। ज्यावेळेस तिने मान सरोवरामध्ये स्नान केलं त्यावेळेस तिचा पूर्व रंग गौर वर्ण तिला पुनर्प्राप्त झाला आणि म्हणून ही महागौरी आहे। पण महागौरी ही आपल्याला केवळ बाहेरची शोभा दाखवत नाही तर आंतरिक शोभा तिथे असावी लागते हे सुद्धा दाखवून देते। नाहीतर आपण नेहमीच म्हणतो प्रमाण आहे, मन नाही निर्मळ काय करील साबण। जर मनच निर्मळ नसेल तर साबण वरच्या गौर वर्णाला काय करणार। आणि म्हणून ह्या महागौरीच बर तिचं रूप पहा कसं आहे, गौर वर्ण तर आहेच, चतुर्भुजाधारी आहे ती, चार बाहू आहेत तिला। ज्या ठिकाणी उजव्या बाहूला तिचा जो पुढचा हात आहे हा वरद मुद्रेमध्ये आहे। वरद मुद्रेमध्ये म्हणजेच वरदान देण्यासाठी तिचा आशी देण्यासाठी हा हात आहे। बर उजव्या बाहूचा जो मागचा हात आहे त्या हातामध्ये तिने त्रिशूळ धारण केलेला। आता डावा बाहू, डाव्या बाहूला पुन्हा दोन हात आहेत, जो पुढचा हात आहे हा अभ्य मुद्रेमध्ये आहे। पहा बर माझी हाताची अवस्था पहा, या अभ्य मुद्रेमध्ये तिचा हात आहे। अभ्य म्हणजे आशीर्वाद, तथास्तु म्हणण्यासाठी हा आशीर्वाद देण्यासाठी आहे। अर्थात तुमचं जे जे काही इच्छित आहे ते सगळं तिच्याकडे मागायचंय। हो, ही आदिशक्ती आहे, अंबाबाई आहे, तिच्याकडे सर्व काही मागायचं आहे। परंतु आमचे तुकोबाराय प्रमाण देतात, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घरी आल्या विना। तुम्ही सगळं मागा कारण तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळ, आम्ही लढीवाळ बाळ आहोत या देवाचीच आहोत, म्हणून त्याच्याकडेच मागणार। जसं लहान बाळ जे काही त्याला मागायचं आहे ते सर्वस्वी आपल्या माता पित्यांवर अवलंबून असत, मग आम्ही बाळ कोण आहोत, या देवाची लढीवाळ बाळ आहोत, मग त्याच्याकडे मागणार। तसे ह्या आदिशक्तीकडे तुम्ही सर्व काही मागा। हा तिचा डाव्या बाजू बाहूचा जो पुढचा हात आहे हा पुढचा हात अभ्य मुद्रेमध्ये आहे, तुम्हाला सर्व काही दात्री म्हणजे देणारी आहे। आणि डाव्या बाहूचा जो मागचा हात आहे या मागच्या हातामध्ये तिने डमरू धारण केलेला आहे आणि म्हणूनच तिला मगाशी नमस्कार करताना मी असा श्लोक वापरला, महागौरी नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम शिव प्रिये, कारण मागच्या दोनही हातांमध्ये त्रिशूळ आहे, डमरू आहे। हर प्रिये नमस्तुभ्यम अर्थातच भगवान शंकराची प्रिया तिला नमस्कार। नमस्तुभ्यम दयानिधे, आता दयानिधे का लक्षात आलं का तुमच्या, एक हात तिचा वरद मुद्रेमध्ये आहे आणि दुसरा हात तिचा अभ्य मुद्रेमध्ये।
देणारी आहे, तुमचं मनोवांचित फल देणारी आहे। अशी ही महागौरीची उपासना आठव्या दिवसाला केली जाते। बरे, ह्या अष्टम दिवसाला होम हवन पण केले जातातच, अनेक ठिकाणी यज्ञ याग होत असतात, आहुती दिल्या जातात। ह्या आहुती अग्निदेव ज्या ज्या ठिकाणी देव आहे, ज्या ज्या देवांना ह्या आहुती अर्पण केल्या जातात, त्यांना त्या पोहोचवल्या जातात अग्निदेवामार्फत। पण यज्ञ याग होत असताना हे वातावरण मात्र शुद्ध होत असतं। या शुद्ध वातावरणामध्ये पवित्र लहरी उत्पन्न होत असतात, ज्यामुळे आपलं केवळ आता उपासना व्रत वैकल्य ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये तर आपण करतोच, पण या होम हवनामुळे वातावरण शुद्ध निर्मिती होते। आणि वातावरण शुद्ध झाल्यावरती ज्या पवित्र लहरी येतात, या पवित्र लहरींमुळे आपल्या मधून सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी, आपण ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो, या पॉझिटिव्ह एनर्जी या बाहेर येत असतात। अर्थातच चांगलं काय, योग्य काय, तेच आपल्या मनामध्ये रूढ रूढत असत, त्याचंच बीज पेरलं जात असत। आणि म्हणून ह्या अष्टम दिवशी यज्ञ याग या क्रिया सुद्धा केल्या जातात। बरे, नव्हे नव्हे हत्तीचं एक चित्र आखून त्या भोवती भोंडला सुद्धा महिला खेळतात, बरोबर की नाही? आणि केवळ महिलाच नाही बरं का, काही पुरुष प्रधान वर्ग सुद्धा ह्या भोंडल्यामध्ये आनंदाने सामील होत असतात, किंवा दांडिया गरबा। बरं, यामध्ये कथा भाग आहे, हा सत्य कथा भाग आहे बरं का, आणि हा कथा भाग द्वापार युगापासून चालत आलेला आहे। पहा, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण होते। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या वेळेला महाभारतामध्ये अशी कथा आलेली आहे की महर्षी वेद व्यास हे हस्तिनापूर मध्ये एकदा आले होते, आणि हस्तिनापूर मध्ये आल्यानंतर राजमाता गांधारी आणि राजमाता कुंती या दोघीही महर्षी वेद व्यासांचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे गेल्या। त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना असं विचारलं, आचार्य, आपल्या या हस्तिनापूर राज्यामध्ये सुख समृद्धी शांती नांदावी यासाठी या राज्याची माता राजमाता या रूपाने किंवा या नात्याने आम्ही काय करू शकतो? महर्षी वेदव्यास म्हणाले, अष्टम तिथी अर्थात कृष्णाष्टमीची त्या दिवशी महालक्ष्मीची उपासना करा, मातीचा एक हत्ती तयार करा जो वाहन महालक्ष्मीचा आहे, जो हत्ती तिला प्रिय आहे, अशा हत्तीची एक मृत्तिकेची एक प्रतिमा तयार करा आणि त्याच्या भोवती फेर धरा। महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि या राज्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही नांदेल। त्यांनी हो म्हटल्या दोघीही, परंतु पुढे असा कथाभाग झालेला आहे की गांधारीने तिच्या महालामध्ये मातीचा हत्ती तयार करून घेतला आणि त्या सगळ्या नगरामध्ये दवंडी पिटवली की आता आपल्याकडे महालक्ष्मीचं उपासना व्रत वैकल्य करायचं आहे, तर ही पूजा अर्चक करण्यासाठी आपण सगळ्या नगरवासियांनी या ठिकाणी उपस्थित व्हावं। सगळ्या महिला पूजेची थाळी वगैरे घेऊन तिथे उपस्थित झाल्या, परंतु कुंती माता मात्र, राजमाता कुंती ती मात्र उदास झाली, कारण ही जी महालक्ष्मीची उपासना करायची होती ही राज्यासाठी करायची होती, केवळ गांधारीच्या महालापुरताही मर्यादित नव्हतं, तर हे राज्याच्या बाहेर सीमेवरती करायला गुरुदेवांनी सांगितलं होतं। आणि म्हणून ती उदास होती, ती काही गेली नाही। ज्या वेळेस पांडव आले त्या ठिकाणी, त्यावेळेस पांडवांनी विचारलं, माते तू नाराज का आहेस? त्यावेळेस कुंती मातेने सांगितलं की असं असं घडलेलं आहे। अर्जुनाने तत्क्षणी मातेला सांगितलं, पूजेची तयारी करायला घ्या आणि सगळ्या नगरामध्ये दवंडी पिटवा की देवेंद्राचा हत्ती ऐरावत या ठिकाणी पूजेसाठी आणला जातोय। आणि खरोखर अर्जुनाने एक बाण मारला स्वर्गामध्ये आणि देवेंद्राचा हत्ती ऐरावत सफेद रंगाचा हत्ती हा खाली
पृथ्वीवरती येऊ लागला। हस्तिनापूरच्या राज्य सीमेवरती तो येत असताना अनेक नगरवासी सगळे जमा झाले आणि त्या हत्तीची स्तुती केली, महालक्ष्मीची आराधना केली, उपासना केली आणि राजमाता कुंती आणि राजमाता गांधारी यांचं हे व्रत सफल झालं। संपूर्ण हस्तिनापूर मध्ये शांती, सुखशांती, ऐश्वर्य, समृद्धीने संपूर्ण राज्य भरलं असा कथाभाग महाभारतामध्ये आलेला आहे। आणि तेव्हापासून असं समजू नका की आताच मजा म्हणून आणि एन्जॉय करण्यासाठी दांडिया खेळतात आणि गरबा करतात आणि हत्ती भोवती भोंडला वगैरे साजरा करतात। हे द्वापार युगापासून आलेली प्रथा आहे। जर आपल्याकडे सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदायला पाहिजे तर या महालक्ष्मीची आराधना करण्यासाठी त्या हत्तीची तिथे चित्र किंवा प्रतिमा तिथे त्या ठिकाणी केली जाते आणि त्याभोवती फेर धरून आनंदाने नृत्य, गायन, भजन, संकीर्तन केलं जात। सगळ्यांनी एकत्र येणं, सगळ्यांनी आनंदाने हे साजरं करणं हे फार महत्त्वाचं आहे। जर एखादी व्यक्ती जरी त्यामध्ये नाराज असली तरी हे जी उपासना आहे, व्रतवैकल्य आहे, ते सफल होत नाही। आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये जरी हे नवरात्र जर तुम्ही घरगुती करत असाल तरी सुद्धा घरामध्ये शांतीचं वातावरण असणं हे फार गरजेचं आहे। कुणाचंही मन दुखावलं जाऊ नये। बरं, आता हे कुणाचं मन दुखावलं कशाने जातं? वाणी हा एकमेव प्रकार जो आहे या वाणीमुळे प्रत्येकाचं मन दुखावलं जातं आणि सुखावलं जातं। तसं पाहायला गेलं तर स्वकर्म सूत्र ग्रथितोही लोकः, स्वतःच्या कर्मसूत्रांमध्ये हा प्रत्येक जीव लोक बांधलेला आहे। कुणी कुणासाठी सुख देत नाही, कुणी कुणासाठी दुःख देत नाही, स्वतःच्या कर्मसूत्रांमध्ये आहे। पण हे जे मन आहे ना, हे मन मात्र दुखावलं जातं वाणीमुळे, या शब्दांमुळे। आणि म्हणूनच आमचे तुकोबाराय सांगतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुचा जीवाची जीवन, शब्दे वाटू धन जन लोका। हे शब्दच चांगले असले पाहिजे। आणि म्हणूनच या मातीची उपासना करताना माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांनी सांगितल्याप्रमाणे आता अभिनव वाग निलासिनी ही नाविन्यपूर्ण असणारी, ही वाणीने शोभून दिसणारी ही माता, या मातेला जी शब्द चातुर्यांची कला कामिनी आहे आणि या शब्दांनीच जिने विश्वाला मोहित केलेला आहे, अशा या श्री शारदा मातेला आम्ही भावपूर्ण नमस्कार करतो। विठ्ठल 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 पुंडलीक वरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज की जय। सद्गुरु स्वामी